पाऊस येतो पण वेळेवर नाही, माल पिकतो पण भाव मिळत नाही, माल जास्त होतो भावही कधी कधी मिळतो पण पिकाचा पत्ता आपल्याकडे राहत नाही, कधी कधी माल जास्त होतो पण मजुरी खर्च जर काढा तर काहीच मिळत नाही। म्हणजे निसर्ग असो, परिस्थिती असो किंवा काही असो, सगळ्या ठिकाणी फक्त एकच गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे फक्त आणि फक्त शेतकऱ्याची परिस्थिती वाईट। आता यावर्षी काय झालं, यावर्षी कापसाने केले शेतकऱ्याचे वाटोळे, आता कुठेतरी कांद्यावरती आशा आहे, तर कांद्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या हालचाली सुरू आहे। नमस्कार, मी मनोहर इनामे सर सर्वप्रथम आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। खास करून शेतकरी बांधवासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांसाठी दररोजचे अपडेट, दररोजची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो, शेतीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी अवश्य आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने शेतकरी हा भरडला जात आहे, आणि एका बाजूना सर्वसामान्यांचं हित आणि दुसऱ्या बाजूना शेतकऱ्याचा तोटा किंवा शेतकऱ्याचं नुकसान, या अशी द्विधावस्था सध्याच्या स्थितीला घडताना दिसत आहे। यावर्षी शेतकऱ्यांना खूप आशा होती की मागच्या वर्षी जसा कापूस भाव गेला होता तसा याही वर्षी जाईल, परंतु शेवटपर्यंत, आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी मनस्थितीसुद्धा खंबीर पण ठेवली होती, अगदी शेवटच्या टप्प्याला कापूस ठेवला इतक्या, म्हणजे यावर्षी पहिल्यांदा असं झालं की जून जुलै ऑगस्टपर्यंतसुद्धा शेतकऱ्यांनी काही नाही कापूस ठेवला, पण नाईलाजास्तव शेवटी शेतकऱ्यांना तो कापूस देऊन टाकावा लागला। शेवटपर्यंत कापसाला भाव आला नाही, किंबहुना तुम्ही असं म्हणा की भाव येऊ दिला नाही। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एवढं मला स्पष्ट बोलता येत नाही कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला बंधन असतात, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव न येऊन देण्यामागं नेमकं पाठीमागे कोणाचा हात असतो ते। आता जाऊ द्या, कमीत कमी कापसाने तर शेतकऱ्याचं वाटोळं केलंच, शेतकऱ्याचे काय म्हणते अपेक्षा भंग झाल्या कापसाने, पण आता किमान कांदा आहे शेतकऱ्याकडे, बऱ्याचशा शेतकऱ्याकडे कांदा आहे, पण कांद्याचे सुद्धा सध्याची परिस्थिती खूप वाईट होताना दिसत आहे। आता सध्या स्थितीला मागच्या काही 4-5 दिवसापासून, मागच्या आठवड्याभरापासून कांद्याबाबत सकारात्मक बातम्या येत होत्या, कांदा भाव वाढतात, कांदा भाव वाढू राहिले, आता इथं इतका गेला, तिथं तितका गेला, बातम्या यायला लागल्या, पण आता कुठेतरी कालपरवाच एक बैठक पडली असं आपण स्वतः पेपरला वाचलेलं आहे, आणि पेपरनं दिलेली बातमीनुसार आपण बोलतो की जो काही कांदा आहे तर बफर कांदा हा त्या ठिकाणी 3 लाख टन कांदा हा बाहेर काढला, आणि कुठेतरी भाव, कांद्याचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। या ठिकाणी एकच प्रश्न पडतो मला की जर कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, कारण का, कारण कांदा ही अत्यावश्यक वस्तू आहे आणि सर्वसामान्यांना याचा त्रास सहन होऊ नये म्हणून ही गोष्ट केली जाते, मग शेतकऱ्याचं काय, हा प्रश्न या ठिकाणी मला पडतो, प्रत्येक शेतकऱ्याला पडतो। मग शेतकऱ्याने नेमकं कुठल्या आशेवरती जगायचं, शेतकऱ्याने म्हणजे कमीत कमी त्याच्याकडे कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात जर घेतल्या, कांदा असेल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर प्रत्येक वेळेला एकच गोष्ट घडताना दिसते की शेतकऱ्याकडा माल संपला रे संपला, की मग भाव येतो कुठून आणि येतो कोणासाठी। कापसाचं उदाहरण घ्या, सध्या 700 रुपयापर्यंत कापूस भाव वाढलेले, शेतकऱ्याकडे कापूस आहे का, नाही राहिला शेतकऱ्याकडे कापूस। आता तुम्ही सध्या शेतकऱ्याकडे कांदा आहे, आता कांद्याला बऱ्यापैकी भाव येताना दिसत आहे, तर त्यातच आता प्रयत्न चालू झाले की कांदा भाव आता स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू झालेले, मग आता शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय, म्हणजे तुम्ही कापसात पण परवडू देणार नाही, कांद्यात पण परवडू देणार नाही, त्याच्यानंतर तुम्ही सोयाबीनमध्येही परवडून देणार नाही, तुम्ही इतर पिकातही परवडू देणार नाही, मग शेतकऱ्यांनी जीवन जगायचं तरी कसं, मग फक्त माझा शेतकरी जगाचा पोशिंदा, शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी असं झालं पाहिजे, शेतकऱ्यासाठी अमुक योजना, शेतकऱ्यासाठी तमुक योजना, या सगळ्या गोष्टी फक्त मग
कागदोपत्री घोडे नाचवण्यासाठी आहे का असा प्रश्न या ठिकाणी खरंच मनाला पडतो, कारण खूप वाईट अवस्था आहे। एवढीच हात जोडून या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, कापसाचे ज्या पद्धतीने वाटोळे झाले ते वाटोळे कांद्याचे तरी होऊन देऊ नका, आणि शेतकऱ्याला कांद्याचे भाव वाढले तरी वाढू द्या, आणि कांद्यासाठी कोणीही कांद्याचे भाव परत स्थिर करण्याचा प्रयत्न करू नका, होऊ द्या ना शेतकरी मोठा। आणि एखादं वर्ष तरी त्याला एखाद्या पिकामध्ये चांगलं येऊ द्या, प्रत्येक वेळेस त्याची दैनचे। धन्यवाद।